वर येऊ इच्छित नाही आणि त्यामुळे आत्ता आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही असं माननीय राज्यपालांना आम्ही सांगितलं आहे. जनादेशाचा अनादर करून, जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करून शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार करायचं असेल तर त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. अभी अभी हुई विधानसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम, रयत मिलकर जो महायुति बनी, जो चुनाव के पहले बनी, उसको इस राज्य की जनता ने जनादेश दिया. खूब अच्छा जनादेश दिया ताकि हम सब मिलकर सरकार स्थापित आराम से कर सकते थे. कल इसके कारण माननीय राज्यपाल महोदय जी ने भारतीय जनता पार्टी को नया सरकार बनाने के लिए न्योता दिया, लेकिन जनादेश होने के बावजूद भी उसका अनादर करते हुए शिवसेना ने साथ में सरकार बनाने के लिए अनिच्छा व्यक्त की, इच्छा नहीं ऐसा कहा. इसलिए अब हम सरकार नहीं बनाएंगे, यह माननीय राज्यपाल जी को कन्वे करने के लिए यहाँ हम आए थे. यह जनादेश साथ में मिलकर काम करने का था. उस जनादेश का अपमान करके शिवसेना को यदि कांग्रेस राष्ट्रवादी के साथ सरकार बनानी है तो उनको हमें हमारी खूब खूब शुभेच्छाएं. तुम्ही दावा कधी करणार? सत्ता संपल्यासाठी तुम्हाला वेळ दिला पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे की जो मिळालेला जनादेश आहे त्या जनादेशाचा अनादर करून आमच्याकडे अर्थात तेवढं पाठबळ नाही आमदारांचं, त्याच्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार नाही. शिवसेनेची इच्छा नाही आमच्याबरोबर येऊन सरकार स्थापन करण्याची. आणि जर शिवसेनेला भाजप राष्ट्रवादीबरोबर जाऊन सरकार स्थापन करायचं असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्हाला जनादर जो जनादेश आम्हाला मिळालेला आहे, जो पाठिंबा जनतेकडनं मिळालेला आहे, त्याचा अनादर आम्हाला करायचा नाही आहे, त्याचा अपमान आम्हाला करायचा नाही आहे असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अर्थात आता राज्यपाल म्हणजे राज्यपालांकडे भाजपने सत्ता स्थापनेच्या संदर्भात आम्ही सत्ता स्थापन करत नाही असं सांगितल्यानंतर राज्यपाल आता पुढे शिवसेनेला आमंत्रित करतील यात काही एक शंका नाही आणि घटनेच्या तरतुदीप्रमाणे तसं पुढे आता होणार आहे. शिवसेनेला जाऊयात. आमचे न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सर आपल्याबरोबर आहेत. सर, आपण ज्या गोष्टीबद्दल खरं यापूर्वी चर्चा केलेली आहे गेल्या 3-4 दिवसापासून या शक्यता आपण सगळ्या पडताळून बघत होतो आणि आता त्यातला तर त्यातलं एक चित्र स्पष्ट झालंय की चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलंय की आम्ही सरकार स्थापनेचा दावा करत नाहीये म्हणून. सर, भाजपकडून हीच अपेक्षा होती. त्यांनी ज्या पद्धतीने याआधी सुद्धा भूमिकेचा पुनरुच्चार केलेला होता की आम्हाला महायुती म्हणून जनादेश मिळालेला आहे आणि आम्ही जर सरकार स्थापन केलं तर महायुती म्हणूनच आम्ही सरकार स्थापन करू असं त्यांनी वारंवार म्हटलेलं होतं. त्यामुळे आता शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या बरोबर एकत्र जाण्यासंदर्भात जी काही भूमिका दाखवलेली होती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे, संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची जवळीक सुरू केली होती, त्यांची भलामण सुरू केलेली होती आणि एकीकडे हे सगळं करत असताना भारतीय जनता पक्षाबरोबर मात्र चर्चा करण्याचं शिवसेनेच्या माध्यमातून पूर्णपणे टाळण्यात आलेलं आपण पाहिलेलं आहे. आणि ही सगळी जी राजकीय व्यूहरचना होती ही राजकीय व्यूहरचना भारतीय जनता पक्षाला एकटं पाडण्यासाठी होती आणि भारतीय जनता पक्ष जर एकटा पडला तर आपली जी मुख्यमंत्री पदाची मागणी आहे किमान 2.5 वर्षासाठी का असेना परंतु ती मागणी पूर्ण होईल या आशेने शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून आपली जी मागणी होती आपला जो हेका होता तो कायम ठेवलेला आपण पाहिलेला आहे. त्यामुळे आता एका वेगळ्या पेच प्रसंगांना या दोन पक्षांना म्हणजे मुख्य म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसला तोंड द्यावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये
सगळ्यात जास्त फायदा कोणाचा होणार असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार आहे.